हत्येतील आरोपी बाळ बोठेला 3 महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. रेखा जरे हत्येतील आरोपी बाळ बोठेला अटक. पोलिसांना चकवणाऱ्या बोठेला हैदराबाद मधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना चकवणाऱ्या बोठेला हैदराबाद मधून अटक. तब्बल 3 महिन्यानंतर फरार बाळ बोठेला अटक करण्यात आली. सुशील थोरात आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुशील, या संदर्भात आणखी काय माहिती आहे? बाळ बोठेला अटक करण्यासाठी खूप मोठी मागणी यापूर्वी सुद्धा होत होती, तपासाला यामुळे वेग येईल का? सर, नक्कीच बाळ बोठे याच्या अटकेनंतर आता या तपासाला वेग येणार आहे. कारण रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे. यामध्ये जे मारेकरी आहेत ज्यांना सुपारी दिली आहे आणि जे ज्यांनी याबाबतचा प्लॅन केला होता, सर्व आरोपी अटक झाली होती. मात्र याचा मुख्य सूत्रधार जो होता तो बाळ बोठे होता आणि यांनी सुपारी देऊन खून केल्याचं उघड झालं होतं. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून बाळ बोठे हा फरार होता. त्याचा तपास करण्यासाठी सुमारे 10 पथकं विविध राज्यांमध्ये गेले होते. त्याबाबत अटकेचं स्टँडिंग वॉरंटही न्यायालयाने काढलेलं होतं. त्याची जी संपत्ती होती ती जप्त करण्याचा आदेशही 1 ते 2 दिवसात न्यायालय काढणार होतं. त्याच दरम्यान 3 दिवसापूर्वी बाळ बोठे याच्या विरुद्ध होतं जे चार्जशीट होतं तेही न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. आणि त्यानंतरच आता बाळ बोठे हा हैदराबाद येथून त्याला आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी अटक केलेली आहे. अहमदनगरमध्ये त्याला आता पोलीस पथक जे आहे, जवळजवळ 30 ते 40 पोलीस पथकं अधिकारी कर्मचारी आहेत त्या पथकामध्ये, ते घेऊन येत आहेत. आता खरा जो मुद्दा आहे की बाळ बोठे याने रेखा जरे याचा खून का केला याबाबत आता सगळे जी माहिती आहे ती आता उघड होण्यास मदत होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सुशील.